हॅलो नमस्कार मुलगा होण्यासाठी केव्हा संबंध ठेवावेत मुलगा होण्यासाठी मासिक पाळीचा कोणता दिवस महत्त्वाचा असतो शारीरिक संबंध हे समतारखेला सं ठेवावेत की विषम तारखेला हे सर्व प्रश्न आपल्या मनामध्ये असतात त्याचबरोबर मला भरपूर अशा कमेंट्स आल्या की मॅडम आमची मासिक पायी रेग्युलर नाही आहे आम्ही मुलासाठी प्रयत्न करत आहोत तर आम्ही शारीरिक संबंध केव्हा ठेवावेत तर याबाबतीत आज मी डिटेलमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करते ज्यामुळे तुम्हाला समजून जाईल की जरी तुमची मासिक पायी ही रेग्युलर नसेल तरीसुद्धा तुम्ही कोणत्या दिवशी मुलासाठी प्रयत्न करू शकता मुलगा असू देत किंवा मुलगी आई वडील दोघांनाही ते अतिशय प्रिय असतात मुलगा किंवा मुलगी होण्याबद्दल पहिल्या प्रेग्नेन्सीमध्ये जास्त विचार केला जात नाही पण जर सेकंड प्रेग्नेन्सी असेल आणि पहिलं बाळ मुलगी असेल तर नंतर मुलासाठी प्रयत्न केले जातात आणि ही गोष्ट सर्वांमध्ये कॉमन आहे प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या घरात एक मुलगा आणि मुलगी व्हावी जेणेकरून आपली फॅमिली कंप्लीट व्हावी ज्यांना पहिला मुलगा आहे ते नंतर मुलीसाठी प्रयत्न करतात आणि ऑफकोर्स ज्यांना पहिली मुलगी आहे ते नंतर मुलगा होण्यासाठी प्रयत्न करत असतात की पहिली मुलगी असेल तर सेकंड चान्सला आपल्याला मुलगा हवा अशी इच्छा असते गर्भधारणा होण्यासाठी सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे पुरुषाचे शुक्राणू हे स्त्रीबीजाशी मिळणं आणि ही प्रोसेस तेव्हा होते जेव्हा स्त्रीच्या गर्भाशयात स्त्री बीज फुटून ते गर्भनलिकेत येऊन थांबतं आणि त्या ठिकाणी शुक्राणूची वाट पाहतं या काळात स्त्री आणि पुरुषाचे मिलन झाल्यानंतर जे वेगवान शुक्राणू आहेत ते स्त्री बीजापर्यंत जाऊन गर्भधारणा राहण्यासाठी मदत करतात तर ही प्रोसेस आहे गर्भधारणा राहण्यासाठी मग मुलगा होण्यासाठी आपण काय करावं मुलगा किंवा मुलगी कि होणं हे पुरुषाच्या शुक्राणूवरती अवलंबून आहे स्त्रीच्या शरीरामध्ये डबल एक्स क्रोमोझोम असतात तर पुरुषाच्या शरीरामध्ये एक्स आणि वाय हे दोन्ही क्रोमोझोम असतात जर पुरुषाकडून वाय क्रोमोझोम रिलीज झाला आणि तो जाऊन स्त्रीच्या एक्स क्रोमोझोमशी मिळाला तर त्या ठिकाणी एक्स आणि वाय हे क्रोमोझोम मिळून मुलाचा गर्भ तयार होतो मुलगा होण्यासाठी चान्सेस कसे वाढवावेत त्याचबरोबर कोणत्या काळात शारीरिक संबंध ठेवावेत मासिक पायीनंतर कोणत्या दिवसात संबंध ठेवल्यास मुलगा होतो सर्वात पहिल्यांदा महिलांनी ज्या दिवशी तुमची मासिक पायी आलेली आहे तो दिवस किंवा तारीख लक्षात ठेवायची किंवा लिहून ठेवा आणि पाळी आलेल्या दिवसापासून पुढचे दिवस काउंट करा जर तुमची मासिक पायी रात्री म्हणजेच बारानंतर नंतर पुढे आली तर पुढचा दिवसच तुम्ही मासिक पायीचा पहिला दिवस समजावा पहिले पाच दिवस तर मासिक पायीचे दिवस असतात या काळात ब्लिडिंग होत असतं त्यामुळे शारीरिक संबंध ठेवता येत नाहीत तुम्ही मासिक पायीच्या पहिल्या दिवसापासून ते बाराव्या दिवसापर्यंत काउंट करा शक्यतो जमल्यास मासिक पायी सुरू झाल्यानंतर पुढचे दहा दिवस म्हणजेच मासिक पायीच्या पहिल्या दिवसापासून दहाव्या दिवसापर्यंत शारीरिक संबंध ठेवणे टाळावे आणि दहा दिवसानंतर परत पुढे एक दिवसाड तुम्ही शारीरिक संबंध ठेवावेत जसं की तुम्ही मासिक पायीच्या दहाव्या दिवशी शारीरिक संबंध ठेवलात तर त्यानंतर बाराव्या दिवशी त्यानंतर चौदाव्या दिवशी आणि सोळाव्या दिवशी अशा फार कमी महिला असतात ज्यांचं ओविलेशन हे लेट म्हणजेच अठराव्या किंवा विसाव्या दिवशी होतं पण नॉर्मली स्त्रियांचं ओविलेशन हे बारा ते सोळाव्या दिवसाच्या दरम्यान होत असतं तर तुम्हाला मुलगा होण्यासाठी एक दिवसाड शारीरिक संबंध ठेवायचे आहेत जर सपोज तुम्ही दहाव्या दिवशी शारीरिक संबंध ठेवलात तर त्यानंतर बाराव्या दिवशी चौदाव्या दिवशी सोळाव्या दिवशी या पद्धतीने एक दिवसाड तुम्ही शारीरिक संबंध ठेवू शकता तर यामागचं काय कारण आहे बघा स्त्रीचं जे स्त्रीबीज आहे ते फक्त गर्भाशयात बहात्तर तासच जिवंत असतं या उलट पुरुषाचे जे शुक्राणू आहेत त्याचा जीवनकाल जास्त असतो पुरुषांचे शुक्राणू हे गर्भाशयाच्या वातावरणात जास्त काळ टिकून राहतात जर समजा तुम्ही रोज शारीरिक संबंध ठेवलात तर बरेचसे शुक्राणू त्या ठिकाणी गर्भधारणा करण्यासाठी अवेलेबल असतात आणि स्त्री बीज फुटल्यानंतर म्हणजेच रप्चर झाल्यानंतर जर तिथे स्पम अवेलेबल असेल तर लगेचच गर्भधारणा राहते पण जर तुम्हाला मुलगा हवा असेल तर तुम्ही मासिक पायीच्या एक दिवसात शारीरिक संबंध ठेवात त्यामुळे काय होईल आणि ते पण ओविलेशनच्या काळातच म्हणजेच दहाव्या दिवसापासून ते सोळाव्या दिवसादरम्यान एक दिवसात शारीरिक संबंध ठेवायचे एक दिवसात शारीरिक संबंध ठेवल्याने काय होईल की त्या ठिकाणी स्पम्प्स अवेलेबल नसणार आणि जेव्हा तुम्ही शारीरिक संबंध ठेवाल तर तेव्हा त्या ते ॲक्टिव्ह शुक्राणूतून तुम्हाला गर्भधारणा राहण्यासाठी मदत होईल जसं स्त्रियांचं स्त्रीबीज हे फक्त बहात्तर तास जिवंत असतं तसंच पुरुषांमधील वायक्रोमोजोम आहे तो जास्त काळ टिकून राहत नाही पुरुषाच्या शुक्राणूमधील वायक्रोमोजोम आहे त्याचा स्पीड जास्त असतो पण त्याचा जीवन कालावधी हा कमी असतो त्यामुळे तुम्ही नुकतेच ओविलेशन झाल्यानंतर शारीरिक संबंध ठेवला तर त्या ठिकाणी शुक्राणूतील वाय क्रोमोझोम हे स्त्री बीजाशी मिळेल तुमची मासिक पायी रेग्युलर असू देत किंवा इनरेग्युलर तुम्ही या टिप्स फॉलो करा जरी मासिक पायी इनरेग्युलर असेल तरीसुद्धा ती आलेली तारीख लक्षात ठेवा आणि त्यानुसार पुढचे दिवस काउंट करून शारीरिक संबंध ठेवा आणि यासोबतच एक ॲडव्हान्स टीप म्हणजे स्त्रियांनी मासिक पायीचे चार दिवस झाल्यानंतर पुढच्या दिवसात एक चमचा जवस बियाची पूड एक ग्लास पाण्यामध्ये घालून ते सोळाव्या दिवसापर्यंत प्यायचं आहे आणि पुरुषांनी बियांची पावडर घ्यायची आहे बियांची पावडर कशी घ्यायची किती प्रमाण असावं त्याचबरोबर कोणीही बियांची पावडर घ्यावी याबद्दल एक सेपरेट व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे त्याची लिंक वरती तुम्हाला आय बटन किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक करा तुमच्या मित्र आणि मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर साईडचे नोटिफिकेशन बिल ऑन ठेवा ज्यामुळे येणारे सर्व व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील थँक्यू